हा असा कसा पार्टी वेअर वगैरे अशा टाईप मध्ये ड्रेस आहे, थोडासा ड्रेसी स्टाईल मध्ये। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात, बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर आता थंबनेल बघून तुम्हाला सगळ्यांना कळलंच असणार आहे की आता युरोपच्या ट्रिपचे वेध लागलेले आहेत आणि युरोपच्या ट्रिपसाठी खूप सारी शॉपिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। पण जेव्हा आम्हाला विजा मिळाला त्याच्यानंतर लगेचच मी थोडंफार मला काय कसे ड्रेसिंग करायचे आहे किंवा कोणते लुक करायचे आहेत या सगळ्याबद्दल थोडासा रिसर्च म्हणा किंवा प्लॅनिंग म्हणा मी करायला स्टार्ट केली। आणि काय झालं की त्याच दरम्यान माझी एक मैत्रीण, एक म्हणण्यापेक्षा दोन तीन मैत्रिणी माझ्या भारतामध्ये गेल्या होत्या असंच त्यांच्या फॅमिलीला भेटायला वगैरे। आणि कारण की तुम्हाला माहितीच आहे ना, इथे समर चालू आहे आणि समर व्हेकेशन चालू आहेत, मुलांना शाळांना सुट्टी आहे, त्यामुळे आता खूप जण आपल्या आपल्या घरी म्हणजे इंडियामध्ये व्हिजिट करतात। तर मग मी त्यांना म्हणलं की असं असं मला थोडीशी शॉपिंग करायची आहे भारतातनं, तर मी तुझ्याबरोबर ड्रेस आणू शकते का? तर मैत्रिणी इतक्या चांगल्या आहेत आणि खूप जवळच्या आहेत, तर त्या लगेचच हो म्हणल्या। आणि मग मी इथूनच भारतामध्ये काही काही गोष्टी ऑर्डर केल्या आणि त्यांच्याबरोबर त्या गोष्टी अमेरिकेमध्ये आल्या। सो ही सगळी प्लॅनिंग चालू होती गेल्या एक दीड महिन्यापासून। आणि तर आता तुम्ही बघताच आहात, जसं तुम्ही थंबनेलवर बघितलं, मी भरपूर सारे ड्रेसेस भारतातनं ऑर्डर केलेले आहेत, कारण की इथे सुद्धा खूप छान छान ड्रेसेस मिळतात। पण भारतातले ड्रेसेस खूप छान वाटतात मला, व्हरायटी खूप छान असते आणि कलर्स खूप व्हायब्रंट असतात। आणि युरोप सारख्या कंट्रीमध्ये असे व्हायब्रंट कलर्स खूप छान दिसणार, उठून दिसणार। तर म्हणून मग भारतातून ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या। आणि खरं सांगायचं तर फक्त माझ्यासाठीच गोष्टी भारतातून ऑर्डर केल्या। आणि सियाना शौर्याची शॉपिंग तर आम्ही इथेच करू, कारण की त्यांचं माप वगैरे ते सगळं बघून, हाईट वगैरे, तर मग आम्ही म्हणलं की इथेच करू। पण मला कसं भारतातनं म्हणजे आधीपासून शॉपिंग करण्याची सवय आहे, सो मला माहिती आहे की मला कुठल्या साईजचे कपडे अगदी इझिली येतील, त्यामुळं मग मी एकटीनेच भारतातून ऑर्डर केले आहेत कपडे। आणि आज ते सगळे कपडे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की युरोप ट्रिपसाठी स्पेशली भारतातून कोणते कपडे मी ऑर्डर केले आहेत, ड्रेसेस म्हणू शकतो आपण ऍक्च्युली। तर येस, खूप मी एक्सायटेड आहे तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करताना। आणि तुम्ही बघू शकता खूप मोठा गठ्ठा आहे माझ्या हातामध्ये आणि काही कपडे इथे साईडला सुद्धा ठेवलेले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा ड्रेस शेअर करीन। आणि हे जे सगळे ड्रेसेस आहेत ते खूप स्वस्त मी घेतलेले आहेत, सेलमधनं घेतलेले आहेत। आणि आय थिंक ऑलमोस्ट सगळे ड्रेसेस myntra.com वरनच घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हा एक ड्रेस आहे, तर असा ह्याचा नेक आहे, पुढून एकदम सिंपल आहे ड्रेस। आणि इथे ह्याला स्लिट पण आहे खाली व्यवस्थित, म्हणजे चालताना वगैरे इझी पडावं ह्यासाठी। आणि जर का बॅक बघितली तर बॅक खूपच मस्त आहे, मला खूप जास्त आवडली। तर ही बॅक अशी आहे, इथे मोठा स्क्वेअर आहे, म्हणजे काय म्हणू शकतो, शंकरपाळी शेप, डायमंड शेप। आणि वरती इथे एक बटन आहे, सो फिटिंग वाईज वगैरे एकदम परफेक्ट आहे। जरी बॅक अशी असली तरी सुद्धा फिटिंगला एकदम व्यवस्थित आहे। आणि समोरून असं आहे, आणि समरमध्ये उन्हाळ्यामध्ये असे फ्लोरल ड्रेसेस वगैरे खूप छान दिसतात, उठून दिसतात। तर म्हणून मग हा लाईट कलरमध्ये पण फ्लोरल असा स्टायलिश बॅक असणारा ड्रेस मी एक ऑर्डर केला आणि मला खूप आवडला। पण आता हा मला कसा दिसतोय हे बघायचं असेल तर तुम्हाला युरोपचे व्लॉग्सच बघावे लागतील, त्यावेळेसच तुम्हाला दिसेल। तर हा ड्रेसची किंमत तर इथे दाखवतात 2000 रुपये, पण नक्कीच मी हा 2000 ला घेतला नाहीये, 50% ऑफ मध्ये वगैरे घेतला असणार। सगळ्या कपड्यांची मी एकदमच टोटल केली असल्याने, बिल केलं असल्याने मला असं सेपरेट सांगता येणार नाही ऍक्च्युली, पण 50% ऑफ मध्ये सगळे कपडे घेतलेत। सो 2000 चा ड्रेस म्हणजे 1000 रुपयापर्यंत घेतलेला ड्रेस आहे तो। त्याच्यानंतर अजून एक ड्रेस मी तुमच्याबरोबर शेअर करते, तो म्हणजे हा हा सगळ्यात जास्त चेतनना हा ड्रेस आवडलेला आहे। तर हा असा ड्रेस आहे, तर पुढून याला असं फ्रिलचं डिटेलिंग आहे छानपैकी। आणि नेक ह्याचा असा आहे व्ही नेक मध्ये, आणि हँड्स आहेत ना हे असे हँड्स आहेत, ह्याला इथे इलास्टिक आहे थोडस हँड्स ना, आणि थ्री फोर्थ हँड्स जसे मी आत्ता घातलं आहे ना तसेच हँड्स आहेत। आणि ए लाईन ड्रेस आहे, घेर खूप छान आहे,
आणि खाली फ्रिल आहे, खूप छान आहे आणि इथे पण असं डिटेलिंग आहे, लेस वगैरे लावलेली आहे. सो हा ड्रेस असा आहे, छान आणि ब्लॅक कलरचा आहे आणि त्याच्यावरती मल्टी कलरचे फ्लावर्स आणि डिझाईन आहे. इन जनरल थोडासा इंडियन वाईब्स देणारा असा हा ड्रेस आहे, मला खूप आवडला म्हणून मी ऑर्डर केला. ह्याची किंमत इथे दाखवत आहे 2459. तर हा पण मला 1,000-1,500 पर्यंत मी ऑर्डर केलेला ड्रेस आहे. आणि हे सगळे ड्रेस ना तुम्ही बघत असताना मला हे पण सांगा की सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलेला ड्रेस कुठला आहे आणि त्याचबरोबर मला कुठला ड्रेस सगळ्यात जास्त छान दिसेल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे जेव्हा कुठे आम्ही काहीतरी स्पेशल करणार असू त्यावेळेस मी तो ड्रेस वेअर करेन. तर तो झाला तो, तर तो एक ड्रेस झाला ब्लॅक कलरचा. त्याच्यानंतर हा एक ड्रेस ऑर्डर केलेला आहे आणि ह्याचा कलर तर इतका सुंदर कलर आहे, पोपटी पण म्हणू शकत नाही आणि पेस्टल पण म्हणू शकत नाही, असा परफेक्ट ग्रीन कलरचा ड्रेस आहे. आणि ह्याचं जे आता मी तुम्हाला दाखवते किती सुंदर ड्रेस आहे ते एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्ही बघाच आता किती सुंदर ड्रेस आहे. तर हा ड्रेस असा आहे आणि ह्याला अशा फुग्याच्या बाह्या आहेत, बलून स्लीव्स आणि इथे असे स्ट्रेचेबल आहे. तर तुम्ही हे ऑफ शोल्डर पण घालू शकता किंवा नॉर्मल जसं आपण वेअर करतो तसं पण वेअर करू शकता. आणि हे जे डिटेलिंग आहे ना समोर हे, तर ते डिटेलिंग मला सगळ्यात जास्त आवडलं, खूप छान आहे. आणि ड्रेस वेअर केल्यावरती तरी खूपच छान दिसतो हा. आणि ह्याला सुद्धा एक छोटी स्लिट आहे आणि खाली ह्याला ना फ्रिलची डिटेलिंग आहे. तर हा खूप सुंदर असा ड्रेस आहे. आणि हे सगळे ड्रेस चूज करताना ना माझं एक हे होतं की हे सगळे ड्रेसेस जे आपण स्पोर्ट शूज किंवा स्नीकर शूज घालतो ना त्याच्यावरती छान दिसायला पाहिजेत, कारण की युरोपमध्ये खूप जास्त चालावं लागतं. सो कम्फर्टेबल शूज घालणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. दिसताना छान छान वेगळे वेगळे सँडल्स वगैरे छान दिसतात, पण दिवसभर जर तुम्हाला चालायचं असेल तर ते प्रॅक्टिकल नाहीये. तर त्यामुळे हे सगळे कपडे आहेत ना ते स्नीकर्स वरती छान दिसायला पाहिजेत, असेच कपडे मी ऑर्डर केलेले आहेत. आणि हा ह्याची किंमत मी सांगितलीच नाही, तर ह्याची किंमत आहे 1699. तर हा पण मला, हा तर सगळ्यात स्वस्त मिळाला ऍक्च्युली, तर हा मला मिळालेला आहे 750-800 रुपयाला. खूप स्वस्त ड्रेस मिळाला सेलमध्ये, तर तो ड्रेस झाला. त्याच्यानंतर सगळ्यात यावेळेस मी एक डिफरंट गोष्ट ट्राय करणार आहे. आणि आतापर्यंत मी कधीच कॉर्ड्स घातले नाहीत, म्हणजे कॉर्ड सेट्स म्हणतात त्याला, कॉर्ड सेट्स, तर त्यापैकी एक आहे. तर हा ब्राऊन कलरचा कॉर्ड सेट मी ऑर्डर केलेला आणि इथे हे नॉटचं डिटेलिंग आहे आणि हा वरचा टॉप आहे फक्त. गळा नेहमीप्रमाणे गोलच आहे, हँड्स छान आहेत, 3/4 हँड्स आहेत आणि पुढे टाय करण्यासाठी बेल्ट्स आहेत. तर हे म्हणजे ब्लाऊजचं डिटेलिंग असं आहे. आणि ह्याच्याच खाली एकदम मॅचिंग अशी पॅन्ट आहे. आणि मुख्य म्हणजे पॅन्टला छानपैकी खिसे आहेत, तर काही पण ठेवायचं असेल लाईक मोबाईल किंवा काही पण पटकन खिशामध्ये ठेवायचं असेल तर म्हटलं की हे खूप कम्फर्टेबल पडणार. मुलांबरोबर असलं की तुमचं सामान ऑलरेडीच खूप जास्त असतं आणि मग काही ना काही सारखं ठेवायचं असतं, पर्समधनं काढायचं असतं किंवा मुलांची जी सॅक असते त्याच्यामध्ये काही ना काही ठेवायचं असतं. सो ह्या सगळ्यामध्ये ना जर का पॉकेट्स असतील ना तर खूप कम्फर्टेबल पण होतं, इझी पण होतं गोष्टी कॅरी करण्यासाठी. तर म्हणून जसंही मला कळलं की ह्याच्यामध्ये पॉकेट्स आहेत मी लगेच ऑर्डर केला. तर ही पॅन्ट आहे आणि हा त्याचा टॉप आहे. तर मी पहिल्यांदाच हा कॉर्ड सेट ऑर्डर केलेला आहे, म्हणजे माझ्याकडे आय थिंक कॉर्ड सेट आहे माझ्याकडे ऍक्च्युली कॉर्ड सेट, बट हा जरासा डिफरंट कॉर्ड सेट आहे. तर का डिफरंट आहे हे तुम्हाला तेव्हाच कळणार. त्याच्यानंतर मी ऑर्डर केलेला आहे हा एक सुंदर असा ड्रेस. तर हा सुंदर असा एक ड्रेस ऑर्डर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याचा जो खाली स्लिट आहे ती व्ही मध्ये आहे आणि मागून हा लॉंग आहे. हा असा कसा पार्टी वेअर वगैरे अशा टाईप मध्ये ड्रेस आहे, थोडासा ड्रेसी स्टाईल मध्ये. तर कुठे स्पेशली आम्ही व्हिजिट करणार असो वगैरे तर म्हणून असा एक ड्रेसी लुक असणारा एक ड्रेस ठेवावा म्हणलं सोबत. आणि ह्याला असे नूडल स्ट्रॅप्स आहेत वरतून, म्हणजे इथे शोल्डरला, आणि स्लीवलेस आहे. तर असा हा ड्रेस आहे. घडी घालणं खूप अवघड आहे या ड्रेसची. तर मी नंतर घडी वगैरे घालून घेईन, पण तो एक ड्रेस आहे. आणि त्याच्यानंतर आता अजून एक आणि शेवटचा ड्रेस, म्हणजे की हा
आणि हा अजून एक कॉर्ड सेटच आहे आणि हा कसा आहे की एकदम पातळ कापड आहे. म्हणजे जनरली जेव्हा तुम्ही असे शर्ट किंवा असं जेव्हा ऑर्डर करता ना कॉर्ड सेट म्हणजे ट्रॅक पॅन्ट आणि शर्ट तेव्हा त्याच्या आतमध्ये ना वुलनचं असं थिक लेअर असतो किंवा जाड असतं म्हणजे फ्लीसचं कापड असतं जे की थंडीसाठीच बनलेले असतात. पण हा स्पेशली जो आहे ना उन्हाळ्यासाठी बनलेला कॉर्ड सेट आहे आणि ह्याच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही असं काहीच वुलनचं वगैरे नाही आहे, एकदम लाईट आहे आणि परफेक्ट आहे. तर म्हणून मग हा एक मी ऑर्डर केला. आता हा युरोपला जाताना घेऊन जाईन की नाही काय म्हणजे ते माहिती नाही, बट आत्ता ह्या कपड्यांबरोबर तो ऑर्डर केलेला म्हणून मग तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केला आणि ह्याच्या भायांना सुद्धा असं डिटेलिंग आहे. खूप छान वाटला मला. आणि त्याच्यानंतर नॉर्मल अशी ट्रॅक पॅन्ट आहे असं आहे. आणि ह्याची किंमत म्हणाल तर ह्याचं लेबल ओके तर ह्याची किंमत म्हणाल तर 2500 आहे, 2599 ऍक्च्युली. तर हा पण 1000 पर्यंतच मी घेतला असेल. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की हे सगळे जे कपडे आहेत ते mantra.com वरनं घेतलेले आहेत. पहिल्यापासनं मी त्या वेबसाईटवरनं कपडे घेते आणि मला म्हणजे चांगलेच कपडे मिळालेले आहेत आत्तापर्यंत. थोडेसे रिव्ह्यूज वगैरे बघून घ्यायचे आणि चांगले येतात कपडे. सो मी दुसरीकडे कुठे जास्त ट्राय करायला जात नाही ऍक्च्युली, त्यामुळे मी नेहमी तिथूनच ऑर्डर करते आणि सोपं पण पडतं ते. मला आवडतात सुद्धा तिथले कपडे क्वालिटी वाईज वगैरे. तर हा काय स्पॉन्सर्ड व्हिडिओ वगैरे नाही आहे, इट जस्ट की मला जे फील होतंय किंवा मला जे आवडतंय ते मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. तर येस, हे सगळे ड्रेसेस आता भारतातून माझ्या मैत्रिणी घेऊन आल्यात आणि आय एम शुअर की त्यांच्यापैकी पण कोण कोण व्हिडिओ बघत असणार. जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर थँक्यू सो मच. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता तर मी तुम्हाला हे फक्त ड्रेसेस दाखवलेले आहेत, पण ह्याच्यापेक्षा पण अजूनही काही ड्रेसेस आहेत जे मी अमेरिकेमधनं घेतलेले आहेत, ज्याचा लुक मी छानपैकी क्रिएट करणार आहे, स्पेशल असा करणार आहे आणि ते सगळे तुम्हाला युरोप ट्रिपमध्ये बघायला मिळणारच आहेत. आणि नुसतं ड्रेसेस असून काय फायदा नाही आहे, त्याच्याबरोबर तुम्ही कुठली ॲक्सेसरीज पेअर करताय किंवा कसा लुक क्रिएट करताय ह्याच्यावरनं एखादा ड्रेस किती छान दिसणार किंवा कसा दिसणार हे डिसाईड होतं. सो येस, हे सगळं बघायला तुम्हाला मिळणार युरोप ट्रिपमध्ये. आणि आता युरोप ट्रिपला जाण्यासाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत, तर आय होप की तुम्हाला हे सगळे माझे आजचे नवीन ड्रेसेस बघायला आवडले असणार. आता मी या सगळ्याच्या घड्या करून ठेवणार आहे आणि शौर्य आता झोपलेला आहे, तेवढ्या वेळामध्ये मला हा व्हिडिओ कम्प्लीट करून घ्यायचा होता आणि झालेला आहे कम्प्लीट व्हिडिओ. सियाना नेहमीप्रमाणे गेलेली आहे कॅम्पला आणि चेतन आहेत ऑफिसमध्ये. तर येस, थोडीशी छोटी अपडेट पण दिली तुम्हाला. बट एनिवेज, आजचा व्हिडिओ एवढाच होता. आय होप की तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.